नमस्कार समस्त पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी योगेश गायधनी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 10वीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं। 10वीचे आणि 12वीचे रिझल्ट्स आता लागतील आणि त्याच्यानंतर सगळ्यांची लगबग सुरू होईल की करिअर करायचं तर कोणत्या शाखेत जाऊन करिअर करायचं, 10वीनंतर पुढे काय, किंवा 10वीनंतर ज्या वेळेस 12वी होते तर 12वीनंतर पुढे काय करायचं, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं। पहिल्या भागात मी तुम्हाला सांगितलं 10वीनंतर तुम्ही सायन्स क्षेत्रात जात असाल तर तुम्हाला कोणकोणते करिअर संधी तुम्हाला उपलब्ध आहेत, कोणकोणतं शिक्षण तुम्ही घेऊ शकता, कोणकोणत्या पदव्या तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग होता त्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला 10वीनंतर जर तुम्ही डिप्लोमाला जात असाल तर डिप्लोमाला खूप साऱ्या किती संधी अवेलेबल असणार, करिअरला किती चांगली संधी असते आणि कोणकोणत्या एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुमचं नाव उज्ज्वल करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली। आज मी तुम्हाला भाग तिसरा घेऊन आलेलो आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये 10वीनंतर जर तुम्ही कॉमर्स क्षेत्रात जात असाल तर कॉमर्स क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या करिअरला संधी उपलब्ध आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे कॉमर्स क्षेत्र म्हणजे पूर्ण जगाची इकॉनॉमी, आपण इकॉनॉमीच्या भाषेत बोलत असतो, वर्ल्ड इकॉनॉमी म्हणत असतो, अकाउंट म्हणत असतो, टॅक्सेशन म्हणत असतो, ह्या सगळ्या कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरवायची, कोणकोणते टॅक्स अवेलेबल असतात, कोणकोणते टॅक्स लावणार, गव्हर्नमेंटचे टॅक्स कोणते काय, ह्या सगळं ठरवणारा जो माणूस असतो, हे ठरवणारं जे सेक्टर असतं ते म्हणजे कॉमर्स सेक्टर। म्हणजे कॉमर्स सेक्टर हा पूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा, किंवा आपण असं म्हणू शकतो पूर्ण अर्थव्यवस्थाच कॉमर्स सेक्टरवरती डिपेंड असते। म्हणून ह्या क्षेत्रात करिअर करण्यासाठीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध असणार आहे, तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे। 10वीनंतर ज्यावेळेस तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेता तर कॉमर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही 11वी 12वी कॉमर्स कराल आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे कुठे तुम्हाला करिअरमध्ये संधी असणार ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले बघूया 10वीनंतर तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, कॉमर्सला ऍडमिशन घेतलं की 11वी 12वी तुमचं कॉमर्स झालं तर कॉमर्स झाल्यानंतरही तुम्हाला नुसतं 11वी 12वी कॉमर्स झालं तरी तुम्ही पोलीस भरतीला जाऊ शकता, त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्ही कोर्सेस करू शकता। तर तेच बघूया आपण। 10वीनंतर तुम्ही 11वी 12वी कॉमर्स केलं, कॉमर्सच्या नंतर सगळ्यात सोपा असा मार्ग असतो की बीकॉम करणं। 12वी कॉमर्स नंतर आहे बीकॉम। बीकॉम ज्यावेळेस तुम्ही करता म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असतं 3 वर्षानंतर, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यांचा जो कल असतो तो एमपीएससी आणि यूपीएससी ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा, म्हणून मी पहिल्या नंबरला ठेवलंय। म्हणजे 12वी नंतर तुम्ही कॉमर्स केलं, तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर एमपीएससी यूपीएससी करून तुम्ही वेगवेगळ्या पोस्टवरती तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि प्लस तुम्हाला दिलेले मी डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात गव्हर्नमेंटच्या, त्या एक्झामला काही बँकेच्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, ह्या सगळ्या एक्झामला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, ह्या एक्झामला तुम्ही पात्र ठरू शकता। त्याच्यानंतरची दुसरी संधी जी आहे, 12वी कॉमर्स तुमचं झालं, 12वी कॉमर्स नंतर तुम्ही करू शकता बीबीए, 3 वर्षाचं बीबीए आहे आणि बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन। सगळ्यांना माहिती आहे सगळे जे बिझनेस चालू असतात त्या बिझनेस मध्ये किंवा त्या कंपनीमध्ये महत्वाचा माणूस म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आणि हे 3 वर्षाचा कोर्स तुम्ही कम्प्लीट करूनही तुम्हाला जॉब मिळणार आहेच। प्लस जर तुम्हाला आणखी पुढे जायचं असेल तर तुम्ही एमबीए पण करू शकता, याच्यामध्ये एमबीए मध्ये खूप साऱ्या आहेत गोष्टी, 2 वर्षाचं एमबीए करून तुम्ही तुमचं करिअर सेट करू शकता आणि मास्टर्स तिथे मिळू शकता। त्याच्यानंतरचा पुढचा कोर्स आहे 12वी कॉमर्स तुमचं कम्प्लीट झालं आणि 12वी कॉमर्सच्या नंतर जे आहे हॉटेल मॅनेजमेंट। मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट हे तुम्ही 12वी कॉमर्स करा, 12वी आर्ट्स करा, 12वी सायन्स करा, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ शकता। बीएचएम त्याला आपण म्हणतो, 4 वर्षांचा कोर्स आहे, इथेही तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध असणार आहे। जगाच्या पाठीवरती चांगल्या संधी असतात, देशांतर्गत आहे पण जगाच्या पाठीवरती कुठेही तुम्ही याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकता। याच्यानंतर पुढचं जो आहे बीसीए, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, म्हणजे 12वी कॉमर्स तुम्ही केलं पण तुमचा जर जास्त कल हा जर कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये असेल, कम्प्युटरची तुम्हाला आवड असेल, सॉफ्टवेअरची आवड असेल, तर त्याच्यासाठीचा तुमचा कोर्स आहे 3 वर्षांचा, तो म्हणजे बीसीए बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन। त्याच्यानंतर तुम्ही इथेही तुम्हाला जॉबच्या संधी खूप उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर तुम्ही मास्टर्स करू शकता, हे 2 वर्षाचं मास्टर्स आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉरी मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, हे 2 वर्षांचं, म्हणजे तुम्ही मास्टर्स करून वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तुम्ही रुजू होऊ शकता आणि चांगल्या पेमेंटची नोकरी तुम्हाला मिळू शकते। पुढचं आहे, हे एक महत्वाचं क्षेत्र आहे लॉ, म्हणजे 12वी नंतर तुम्ही 3 वर्षाचा लॉ करू शकता। आणि आपल्याला माहिती आहे वकिली क्षेत्रात सध्या
खूप सारा अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे आणि वकिली क्षेत्रातील माणसंही चांगले पैसे कमवू शकता आणि ह्याच क्षेत्रात जाऊन तुम्ही मास्टर्स पण लॉ मध्ये करू शकता. LLM 2 वर्षांचा कोर्स आहे, म्हणजे टोटल 5 वर्षांमध्ये तुम्ही मास्टर पर्यंत पोहोचू शकता 12वी नंतर. ह्या क्षेत्रामध्ये हे जे लॉचा हे जे क्षेत्र आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही आर्ट्स मधून करू शकता, कॉमर्स मधून करू शकता आणि सायन्स मधूनही करू शकता. पुढचं जे आहे तर पुढचे सगळ्यात महत्वाचा म्हणजे बऱ्याच जणांना कॉमर्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असतं ते म्हणजे CA चार्टर्ड अकाउंटंट. हे सगळ्या एकदम कमी शिकलेल्या माणसापासून तर सगळ्यांना सांगितलं तर कॉमर्स क्षेत्र बघितलं तर चार्टर्ड अकाउंट हा शब्द सगळ्यांच्या तोंडात येतोच. पण हे CA हा कोर्स आहे, चार्टर्ड अकाउंटचा कोर्स हा 5 वर्षाचा कोर्स आहे, कमीत कमी 5 वर्षाचा, पण याला 5 वर्षापेक्षा जास्तही लागू शकतात. आता हे 3 कोर्सेस मी याला इम्पॉर्टन्स याच्यासाठी देतो की हे 3 कोर्सेस ज्याचे कम्प्लीट झाले तो जगाच्या पाठीवरती कुठेही जाऊ शकतो आणि सगळ्यात जास्त पैसे कमवू शकतो, सगळ्यात जास्त पगाराची नोकरी असणारे हे जे आहेत हे 3 क्षेत्र आहेत. CA चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, CMA त्यालाच पहिले मला असं बोलायचे की ICWA बरोबर म्हणजेच कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंट, आणि CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस खूप महत्वाचे आहेत. याला आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो, याचे काही कॉलेजेस वगैरे नसतात, हे प्रोफेशनल कोर्सेस असतात. करस्पॉन्डन्स टाइप्स मध्ये तुम्हाला हे कोर्सेस कम्प्लीट करावे लागतात आणि याला ऍडमिशन घेऊन हे तुम्ही घर बसल्याही याची तयारी करून काही क्लासेस वगैरे लावून हे कोर्सेस कम्प्लीट करू शकता. माझं तर असं म्हणणं असेल हे 3 कोर्सेस ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट करत असाल त्याच वेळेस म्हणजे 12वी नंतर हे कोर्सेसला तुम्ही रजिस्टर होऊ शकता. आणि हे करता करताच, कारण की हे कोर्सेस करता करता तुमचे 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष निघून जातात आणि तुमचा फोकस फक्त इथे जर असला तर तुमचं फक्त हे जर याच्यापैकी एकही एक्झाम तुम्ही पास करू शकले नाही तर तुमचं क्वालिफिकेशन राहतं 12वी फक्त. म्हणून माझं असं म्हणणं असेल 12वी ज्यावेळेस तुमचं असेल 12वीच्या नंतर तुम्ही ह्यापैकी तुमच्या आवडणाऱ्या कोणत्याही कोर्सला तुम्ही इथे एनरोल करा आणि एनरोल केल्यानंतर हे एनरोल केल्याच्या नंतर तुम्ही सायमल्टेनियसली BCOM पण ऍडमिशन घ्या, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं पण कम्प्लीट होईल. 3 वर्षात तुमचं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट होणार आहे, ते करता करता तुमचे हे कोर्सेस पण कम्प्लीट होणार आहे. तर पहिला कोर्स आपण जस्ट एकदा बघूया, चार्टर्ड अकाउंटंट. याचं काय जे काही याचं काय काम असतं हे पहिले तुम्हाला मी सांगतो. सगळं कंपनीमध्ये अकाउंटिंग असेल, टॅक्सेशन असेल, जेवढं काही फायनान्स आणि ऑडिटिंग जे असेल हे फक्त कंपनीच नाही कोणत्याही क्षेत्रात आपल्याला माहितीये की ऑडिटिंग करायचं असतं. ऑडिटर आणि सगळं ऑडिटिंग झाल्यानंतर ज्या माणसाचं ऑथराइज सिग्नेचर असते तो असतो चार्टर्ड अकाउंटंट. याच्याशिवाय कोणत्याही हिशोबाचा फुलस्टॉप होऊ शकत नाही. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं पद आहे. त्याच्यानंतर CS बद्दल थोडीशी माहिती सांगतो. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. हा जो माणूस असतो याला कंपनी लॉ आपण म्हणूया. त्याच्यानंतर सगळे कॅपिटल मार्केटिंग असेल, कॅपिटल मार्केट असेल, शेअर मार्केट असेल, सिक्युरिटी लॉज वगैरे असतील याच्यामध्ये पारंगत जो माणूस असेल तर तो असतो CS. म्हणून ज्या माणसांची लॉच्या बद्दल चांगली आवड आहे ते ह्या CS जाऊ शकता आणि चांगल्या पगाराची नोकरी कमवू शकता. पुढचं जे आहे CMA, हे तुम्हाला मागे सांगितलं, कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंट, हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे जर कम्प्लीट करताना तुम्ही कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरते, प्रोडक्शन मॅनेजमेंट कसं असणार आहे, त्याच्यानंतर कॉस्ट मॅनेजमेंट कसं असणार आहे, कॉस्ट कंट्रोल कसं असणार, म्हणजे एखाद्या कंपनीने एखादी सपोज फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी घ्या, त्या कंपनीने एखादी बाईक तयार केली, ती बाईकची किंमत किती ठेवायची, कशी ठरवायची, कॉम्पिटिटरच्या सोबत आणि बाकीच्या याच्यासोबत कसं तुम्ही ठरवणार ती किंमत किती असणार, हा सगळा कोर्स मधनं तुम्हाला हे सगळं तुम्ही करू शकता. म्हणजे हे 3 सगळ्यात हिविली लोडेड आणि सगळ्यात चांगले पगार देणाऱ्या हे तिन्ही पण हे क्षेत्र आहेत. पण तेवढीच मित्रांनो तुम्हाला खूप जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बघत असतो खूप रिझल्ट कमी लागतो आपण ह्या शाखेचा. म्हणून हे निवडताना तुम्ही एकदम फोकस जर असाल तर 100% तुम्ही हे सगळं करू शकता. त्याच्यानंतर जर 12वी कॉमर्सला जर तुम्ही मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेतलेला असेल तर तुम्ही BSc मॅथमॅटिक्स घेऊन तुमचं करिअर करू शकता. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्ही BSc करू शकता आणि टॉपमोस्ट इकॉनॉमिक्स तुम्ही होऊ शकता. जसं आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे टॉपमोस्ट इकॉनॉमिक्स आहेत, रघुनाथ राजन RBIचे गव्हर्नर हे एक चांगले इकॉनॉमिक्स आहेत, त्याच्यानंतर आता सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पण इकॉनॉमिक्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता चांगलं. पुढे
एनडीए मध्ये परत तुम्ही जाऊ शकता, डिफेन्स मध्ये जाऊन तुम्ही देशसेवा करू शकता, नॅशनल डिफेन्स अकॅडमी इथे तुमचं जर मॅथमॅटिक्स जर असेल तर तुम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये तुम्ही चांगल्या पोस्टवरती तिथे जॉब करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यांना माहीत असणारा, तुम्ही 12वी नंतर बीएडला ऍडमिशन घेऊ शकता, त्याच्यानंतर एमएड करू शकता आणि टीचर पण होऊ शकता. पुढचं जे आहे, काही छोटे छोटे कोर्सेस आहेत, आता हे तर महत्वाचे कोर्सेस मी तुम्हाला सांगितलेच, त्याच्यातच अजून काही चांगले चांगले छोटे छोटे कोर्सेस आहेत. सगळ्यांना माहिती आहे एअर होस्टेस ला पण चांगलं करिअर तुम्हाला आहे आणि तिथेही तुम्ही जाऊ शकता. एकच वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्या रिलेटेड मध्येही पुढे काही कोर्सेस आहेत आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. पुढचा जो आहे इव्हेंट मॅनेजमेंट, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला माहिती आहे खूप साऱ्या प्रोग्राम्सला इव्हेंट मॅनेजमेंटची खूप सारी गरज असते आणि ह्याही इव्हेंट मॅनेजमेंट मध्येही तुम्ही डिप्लोमा करू शकता आणि तुमचं करिअर चांगलं करू शकता. पुढचा जो आहे हा पण 4 वर्षांचा कोर्स आहे आणि हा अतिशय महत्वाचा कोर्स आहे, जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन डिग्री. 12वीनंतर ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कम्प्लीट करता 4 वर्षाचा, आपल्याला माहिती सगळ्या टीव्हीचे टीव्ही अँकर्स असतील किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे न्यूज अँकर्स वगैरे असतील, न्यूज देणं असतील, ह्या सगळ्यांच्या रिलेटेड मध्ये असणारं सेक्टर जे आहे हे सेक्टर म्हणजे जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन. याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन चांगलं करिअर करू शकता. पुढचं जे आहे ते आहे डिजिटल मार्केटिंग. आपल्याला माहिती सध्या खूप जोरात असणारं डिजिटल मार्केटिंग आहे, इथेही तुम्ही डिप्लोमा करून तुमचं करिअर करू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, हा पण एक चांगला कोर्स आहे, सगळ्यांना फिरायला खूप आवडतं, पण याच्यातच तुम्ही डिप्लोमा जर केला तर ते टेक्निकल वेने तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. 17व्या नंबरचं जे आहे बॅचलर इन लायब्ररी सायन्स, म्हणजे लायब्ररियन होण्यासाठीचा 1 वर्षाचा कोर्स जर तुम्ही केला 12वी नंतर तर तुम्ही लायब्ररियन होऊ शकता. नंतर सगळ्यांना माहिती असणारा कोर्स म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट. आपण माहिती असतं की इम्पोर्ट केले एक्सपोर्ट केले, पण याचं जे मॅनेजमेंट असतं ते शिकवणारा कोर्स जो आहे तो इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा, हा 1 वर्षाचा करून तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचं नाव लौकिक कमवू शकता. नंतर कम्प्युटर कोर्सेस जे आहेत कॉमर्सच्याच रिलेटेड मध्ये, जे टॅलीचे कोर्सेस वगैरे आहेत, हे वेगवेगळ्या छोटे छोटे ऑफिसेस असतील, कंपनीज असतील, एज्युकेशन सेक्टर्स असतील, इथं सगळ्या ठिकाणी हे कोर्सेस करून तुम्ही तिथं चांगल्या पगाराची नोकरी किंवा तिथं त्या ऑफिसमध्ये जॉईन करून नोकरी तुम्हाला मिळू शकते. आता हा पण एक आहे फिटनेस ट्रेनर, वेगवेगळ्या चांगल्या जिम्स वगैरे असतात प्रोफेशनल जिम्स, तिथेही तुम्ही ट्रेनर म्हणून काम करू शकता. 12वी सायन्स नंतर हा एक कोर्स आहे, हा कॉमर्स रिलेटेड मध्ये नाहीये, 12वी तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जर केलं तर फिटनेस ट्रेनर करून तुम्ही स्वतःची जिम आणि त्याच्या रिलेटेड मध्ये लोकांना गायडन्स चांगलं करू शकता. पुढचा आहे 21 नंबरला बँक असेल, इन्शुरन्स असेल, प्रोबेशनरी काही कोर्सेस वगैरे असतील, हे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही ह्या एक्झाम देऊन याच्यामध्ये तुमचं करिअर चांगलं करू शकता. आणखी एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, 10वीनंतर ज्यावेळेस तुम्ही आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स याच्यामध्ये 12वी तुमचं झालं तर तुमच्यासाठी ओपन असणारा, आता हा तिघांसाठी पण आहे, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तिघांसाठी ओपन असणारा, बऱ्याचशा मुलांना आवड असते, खूप साऱ्या कलेमध्ये आवड असते, तर त्याच्यासाठीच असणारा कोर्स जो आहे 4 वर्षांची डिग्री असते, हे बऱ्याच जणांना माहित नसतं. फाईन आर्ट्समध्ये तुम्ही जाऊ शकता, 4 वर्षांची डिग्री आहे. फाईन आर्ट्स म्हणजे नक्की काय, ज्यांना पेंटिंगची आवड असेल ते पेंटिंग मध्ये जाऊ शकता, 4 वर्षाची डिग्री कोर्स आहे, त्याच्यानंतर मास्टर्स पण तुम्ही करू शकता. अप्लाइड आर्ट म्हणून एक आहे कोर्स, त्याच्यानंतर स्कल्पचर, हस्तकला आपण ज्याला म्हणतो, वास्तुकला आपण त्याला म्हणतो, तर याच्यामध्येही तुम्ही चांगलं करिअर करू शकता. पुढचा जो आहे दुसरा, हा जसा फाईन आर्ट आहे तसं परफॉर्मिंग आर्ट. आता परफॉर्मिंग आर्ट म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे परफॉर्मिंग आर्ट मध्ये जो आहे तो आहे डान्स, त्याच्यानंतर येतो ड्रामा आणि त्याच्यानंतर म्युझिक, याच्यामध्येही तुम्ही तुमचं चांगलं करिअर करू शकता. आणि आता आपण बघतोय या क्षेत्रात सध्या जास्त वाव आहे आणि चांगले पैसे कमवण्याची संधी आहे, आणि तुमच्याकडे जर याच्यापैकी कोणती कला असेल तर माझं तर म्हणणं असेल तुम्ही याच्यापैकी कशामध्येही तुम्ही मास्टर्स व्हा आणि तुमचं नाव लौकिक कमवा. आणि खूप सारे कोर्सेस आहेत, तर मी तुम्हाला बऱ्यापैकी कोर्सेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, 12वी कॉमर्स 10वी नंतर कॉमर्स क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, जे काही गरजू विद्यार्थी आणि पालक आहे त्यांना नक्की ही लिंक शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि माझ्या जो हा जो काही चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील भागामध्ये आर्ट्स क्षेत्रामध्ये कोणकोणते करिअर संधी उपलब्ध आहे याच्यावरती मी बोलणार आहे. धन्यवाद.